शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील ग्रामपंचायतीमध्ये गेल्या वर्षभरापासून सरपंच पदाची खुर्ची रिकामी आहे. सरपंच श्रीमती पार्वती कुंभार यांचा जातीचा दाखला अपात्र ठरवून सरपंच कुंभार यांचा सहीचा अधिकार काढून घेतला आणि गेल्या 1.5 वर्षापासून ग्रामपंचायतीवर उपसरपंचांच्या माध्यमातून गावाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे सरपंचाविना गावचा कारभार सुरू असून आता नवीन सरपंच निवडीचा मुहूर्त जवळ आला आहे. जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात नृसिंहवाडी गावच्या नवीन सरपंच पदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं हालचाली सुरू आहेत. नृसिंहवाडी गावच्या विकासाची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच विना कारभार सुरू आहे. दरम्यान तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी गावचा कारभार सरपंचाविना सुरू आहे. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळे सरपंच निवड कधी होणार याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान आता सर्वांची प्रतीक्षा संपली असून नृसिंहवाडी ग्रामपंचायत सरपंच निवडीला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. येत्या जुलै महिन्यात सरपंच पदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोण होणार सरपंच अशी चर्चा नृसिंहवाडी गावात रंगू लागली आहे. नृसिंहवाडी ग्रामपंचायतीवर दत्तराज आघाडीची सत्ता होती. मात्र दत्तराज आघाडीचे 3 सदस्य उघडपणे विरोधी आघाडीत सामील झाले तर एक दिवस सदस्यांनी भूमिका गुलदस्त्यात ठेवली. त्यामुळं दस्ताधारी दत्तराज आघाडी अल्पमतात आली आणि विरोधी आघाडी सत्तेत आली. दरम्यान सरपंचपद OBC साठी राखीव असल्यानं सत्ताधारी आघाडीच्या श्रीमती पार्वती कुंभार यांना सरपंचपदाची संधी मिळाली. मात्र या खुर्चीवरून कुंभार यांना खाली खेचण्यात विरोधी आघाडीला यश आलं. दरम्यान आता नव्याने सत्तेत आलेल्या सत्ताधारी आघाडीकडं 2 OBC सदस्य आहेत. त्यामुळे या दोघांपैकी सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार अशी चर्चा नृसिंहवाडीत जोर धरू लागली आहे. मराठी यस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ.